पुणे बेंगलोर महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार असून त्याला आमचा विरोध नाही, मात्र कोगनोळी नाक्याला असलेल्या सुपीक जमिनीमध्ये प्लांट उभे करण्याचा घाट घालण्यात आला आहे, त्याला आमचा पूर्ण विरोध असून सरकारने शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये, घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिले आहे. कोगनोळी टोलनाक्याजवळ असलेली तिबारपैकी 25 एकर जमीन वर्कशॉपसाठी घेण्याचा घाट घातला गेला आहे. त्या परिसरात सरकारी जमीन आहे, ती जमीन सरकारने घ्यावी, मात्र गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नये अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या या परिसरात अनेक हॉटेल्स, हातगाड्यांवर दुकाने थाटण्यात आली आहेत. त्याच परिसरात असलेली सुपीक जमीन घेण्यासाठी इंग्रजी आणि कन्नड माध्यमाच्या वृत्तपत्रामधून नोटीस देण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. पिकाऊ जमिनीमध्ये उद्योगधंदे थाटण्यापेक्षा कोगनोळी नाक्यापासून जवळच असलेल्या माळरानमध्ये हा प्रकल्प राबवावा अशी मागणी निप्पाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी केली आहे. नाक्याच्या जवळ जे आजूबाजूला शेती आहे, ऑलरेडी कोगनोळी टोल नाक्याच्या टायमिंगला शेतकऱ्यांनी शेती दिलेली आहे, त्याचा अजून बऱ्यापैकी पैसे मिळालेले नाही. आणि आत्ता जो विरोध आहे तो त्या सहापदरी रोडला आमचा विरोध नाही, जो प्रोजेक्ट करा लागल्यात आणि तो प्रोजेक्ट न सांगता कुणालाही शेतकऱ्याला नोटीस नाही किंवा कुणाला विचारलेलं नाही अशा पद्धतीचा प्रोजेक्ट तिथं आणा लागल्यात आणि त्या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. आणि जर त्यांना प्रोजेक्ट करायचंच असेल तर त्यांची 1-2 किलोमीटरवर अंतरावर गव्हर्नमेंटची जागा आहे, तिथं त्यांनी प्रोजेक्ट करावा. कारण नदीजवळ आहे, नदीचा पूर आल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10 दिवस रोड तो ब्लॉक होता, कोगनोळी टोल नाका 10 दिवस बंद होता. जर तो प्रोजेक्ट केल्यानंतर परत पाण्याची पातळी वाढवून आजूबाजूला 7-8 गावांना पण नुकसान होणार आहे, त्याच्यामुळं त्या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. आणि आमची शेती कुणाची 1/2 एकर आहे, कुणाची 1 एकर आहे, कुणाची 2 एकर आहे, आणि आजूबाजूला लहान मोठे दुकानदार आहेत, लहान मोठे हॉटेल आहेत, त्याच्यामुळं तेवढं सगळं त्यांनी नुकसान करून त्यांचं जीवित हानी होणार आहे आणि आमचं जे जीवन सत जे चालवायचं जीवन उद्धार जे व्हायचा त्याच्यावर आहे, तेच जर सरकार काढून घेणार असतील तर त्याला आमचा कडाडून विरोध आहे. मग तिथं आम्हाला रस्त्यावरची लढाई करायला लागली तर चालेल, कायद्याची लढाई करायला लागली तर चालेल, मात्र कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की 1 इंच सुद्धा जागा आम्ही त्यांना देणार नाही. तशा पद्धतीचं DC साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे, DC साहेबांनी 4 दिवसात आमची मीटिंग बोलवू तो म्हटलेले आहेत आणि DC साहेब त्यांना सांगून आमची मीटिंग बोलवतील आणि जर मीटिंग बोलवून त्यातनं काही निष्पन्न नाही झालं तर आमचं हे आंदोलन चालणार आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. त्याला आमचा काही विरोध नाही. सहापदरी रोड होणार असेल तो नॅशनल आहे, त्याच्यामुळे त्याला काय आमचा विरोध असायचं काही कारण नाही. रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, मात्र आम्ही आमच्या जमिनी कधीच देणार नाही असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यावेळी निप्पाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार, चुन्नप्पा पुजारी, सुनील माने, संदीप चौगुले, अनंत पाटील, बाळासाहेब हादीकर, गब्बर शिरगुप्पे, अरुण पाटील, मधुकर इंगवले, मनसूर शेंडुरे, तानाजी जाधव यांच्यासह शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.